आज मुंबई महापालिकेत एक वेगळीच एंट्री झाली. पालिकेत हा पाहुणा आला होता तो मुंबईकरांच्या मदतीसाठी. आम्ही बोलतोय एका रोबोबद्दल. मुंबई महापालिकेत नवा पाहुणा अवतरला आणि तो सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय ठरला. हा पाहुणा आला होता तो चक्क कचरा उचलण्यासाठी. एस के रोबोटिक्स या कंपनीनं तयार केलेली ही चालती फिरती कचरा कुंडी. अशा प्रकारच्या डस्टबिन रोबोंचा वापर परदेशात सर्रास केला जातो. हा रोबो मुंबईकरांच्या मदतीसाठी यावा यासाठी मनसेनं पुढाकार घेतलाय. मुंबईतल्या उद्यानांमध्ये अशा प्रकारचे रोबो वापरण्याचा मनसेचा प्रस्ताव आहे. त्याचंच प्रात्यक्षिक मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि नगरसेवक संतोष धुरी यांनी महापालिकेत केलं. महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना ही संकल्पना आवडली आणि त्यांनी त्यामध्ये काही सूचनाही सुचवल्या आहेत. प्रायोगिक तत्वावर हा रोबो शिवाजी पार्क आणि प्रभादेवी या भागामध्ये वापरला जाणार आहे. गार्डन मध्ये काय अम्युजमेंट पार्क असलं, काय कुठे क्राऊडेड एरिया असलं, तिथं तो ऑटोमॅटिकली फिरत राहतो. जर तुमच्याकडे कचरा असेल तो तुमच्याकडे येईल, 5 मिनिटं तुमच्या समोर थांबेल, 5 मिनिटात तुम्ही कचरा टाकायचा डस्टबिन मध्ये, मग तो ऑटोमॅटिकली फिरून जाईल, दुसऱ्याकडे जाईल. तो काही त्रुटी त्याच्यामध्ये आम्हाला आढळल्या त्या आम्ही त्यांना सांगितलेल्या. जसं त्यांनी सेन्सर बसवलेले आहेत, ते सेन्सरची रेंज थोडी वाढवायला सांगितलेली आहे. या डस्टबिन रोबोचं वजन 80 किलो इतकं आहे आणि त्याची कचरा उचलण्याची क्षमता ही 80 लिटर इतकी आहे. तो बॅटरीवर चालतो, त्याची बॅटरी चार्ज करावी लागते. रोबोची किंमत आणि त्याचा मेंटेनन्स याचा साधारण खर्च 1,25,000 इतका आहे. या रोबोचं क्षेत्र नियंत्रित केलेलं असतं, त्याच्या बाहेर त्याला नेलं तर तो काम करायचा बंद होतो. महत्वाचं म्हणजे हा रोबो चोरणंही शक्य नाही. त्याला ठराविक परिसराच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये फीड केलेल्या 3 नंबर्सना लगेच अलर्टचा SMS जाणार आहे. त्यामुळे कचरा उचलणारा हा रोबो स्वच्छ मुंबईसाठी चांगला कार्यकर्ता ठरेल असं मनसेला विश्वास आहे. पण या रोबो बरोबरच मुंबईकरांची कचरा टाकण्यासंदर्भातली मानसिकताही बदलायला हवी, तरच स्वच्छ मुंबई प्रत्यक्षात येईल. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.